लपून दरवाजे खिडक्या बंद करतात. त्याचा काय गप्पर आलाय? मी पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा. म्हणून परत एकदा सांग, कोणी रामगिरी महाराज जे बोलले मी तर बोलतो परत परत आता व्यासपीठावर आले होते. मला वाटत कालच आले वाटते ते इथे आले होते ना काल तरी. आज आले कधी रामगिरी महाराजांना आले तुमच्या समोर अशा गर्दी म्हणून तरी आवाहन करा की महाराज वन्स मोर परत एकदा इस्लाम बद्दल सांगून दाखवा. कोण तुमच्या वाकड्यामध्ये जात आणि बोलल्यानंतर परत त्याच्या अप्पाकडे दोन पायावर जात हे आम्ही बघू. अशी हिम्मत आणि असा दरारा आपल्या हिंदू समाजाचा तयार करा, तरच हे आपल्या शहरामध्ये आपण जगू शकणार. नाही तर आज तसे बघा तसे आपल्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत. कोण बाहेर येणार नाही. पोलिसांना वेळ सांगेन चिंता करू नका. मी बाहेर काय पर्याय ना. दुसरा मोर्चा आहे श्रीरामपूरला. पुरे दिवस नगर मध्ये आरामात फिरतोय. यांच्या मधला एक ही आला त्याला माहितीये मी त्याला काय जीवन तो सोडत नाही. नितेश राणे, नितेश राणे असा पुस्तक फिरत नाही. तयारीमध्ये आलेलो आहे त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी काय कुठला व्हाईट कॉलर आमदार नाही. मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही. आपला पूर्ण कार्यक्रम असतो पूर्ण 100% 99% पण नाही. त्याला माहिती आहे पूर्ण इतिहास माहिती आहे. त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्या पैकी हे राणे कुटुंब आहे. बाकी कोणाच्या ताकद नाही. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 इन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे. माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका. आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे. हिमतीने व बघा जिद्दीने फिराय ते काय चिंता करू नका. येते कोण काय आपल्याला करत नाही कोण नाही. बघा मी ते आपल्या जिभेला काय हाड आहे नाही. पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो. बघून दरवाजे खिडक्या बंद करतात. त्याचा काय गप्पर आलाय. मी पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा. आपल्या वाकड्या जायचं नाही. अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे. तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की यांच्या वाकड्यात जाऊ नका. नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल. ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा. हे हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय. नाही तर दुसरं तुम्हाला वाटतंय आम्हाला दोघांना काही चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाणार त्याच्यातल्या पैकी नाही. आम्ही वटमध्ये फिरणारे लोक आहे आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय बाकी काय नाही. सरकार तुमचं आहे. हिंदुत्वाने विचारचं सरकार आहे. मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्वादी आहे. गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस आता प्युअर 100% हिंदुत्वादी आहे. 100% आहे. या बाकीच्यांचा काही चायनीज मॉडेल नाही. म्हणून त्याची काही चिंता करू नका. कुठे काय होत नाही.